किलो फ्रेंच आज आपण बनवणार आहे सुकी कोळंबी. त्यासाठी मी ही अर्धा किलो आणि त्याच्यापेक्षा थोडी वर अशी कोळंबी घेतलेली आहे. आता आपण ही साफ करून घेणार आहे. आता ही कोळंबी मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण ही कोळंबी सुकी कोळंबी बनवणार आहे, त्याचं साहित्य बघूया. आता आपण कोळंबी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे वाटण आहे, वाटून घेतलेलं आहे मी. ह्याच्यामध्ये मी 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 छोटा अद्रकचा तुकडा घेतला आहे, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर, थोडासा कांदा थोडा भाजून घेतलेला आहे आणि अर्धी वाटीपेक्षाही थोडंसं कमी असं खोबरं घेऊन ते भाजून मी त्याची ही पेस्ट करून घेतलेली आहे. आता आणि हे 3 मध्यम आकारचे मी कांदे घेतलेले आहेत, बारीक कापून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि इकडे 2 मोठे असे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी, ते पण कापून घेतलेले आहेत. फोडणीसाठी कढीपत्ता आणि आपण टोमॅटोऐवजी कोकमचा वापर करणार आहे हे बनवण्यासाठी. आणि 1 टेबलस्पून आपण इकडे हळद घेणार आहे, चवीनुसार मीठ आणि मसाला आपल्या आवडीनुसार, आणि थोडंसं आपण हिंग घालणार आहे आणि तेल घेणार आहे. आता आपण कढई तापत ठेवलेली आहे, कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालणार आहे. मी या ठिकाणी 1.5 पळी तेल घेतलेलं आहे, अगदी जास्त पण घ्यायचं नाही, अगदी कमी पण घ्यायचं नाही. आता तेल थोडं तापू देऊया. तेल आता आपलं तापलेलं आहे चांगलं. त्याच्यामध्ये लसूण, कढीपत्ता, लसूण थोडासा आपल्याला लालसर असं करून घ्यायचंय, थोडासा अगदी थोडा. त्याच्यात आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहे. हा लसूण आपला थोडा आता रेडिश असा झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चॉप करून घेतलेला कांदा घालूया. कांदाही आपल्याला असा अगदी लालसर असा भाजून घ्यायचा आहे चांगला. कांदा चांगला लाल झालेला आहे, तुम्हाला दिसेलच कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण एक कोकम घेतलेला आहे, थोडासा कोकम घालूया. आता आपण हे जे वाटून घेतलेलं सारण आहे, वाटलेला मसाला आपण याच्यात टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घेऊ शकता. तुम्ही या ठिकाणी एक वाटीसुद्धा घेऊ शकता खोबऱ्याची, 2-3 मोठे कांदे घेऊ शकता. पण मी या ठिकाणी 1-1 घेतलेला आहे. प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. आता 1 मिनटं हा परतून घेऊ. आता मसाला आपला भाजून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून हळद घालणार आहे. या ठिकाणी 2 चमचे लाल तिखट घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि चवीनुसार मीठ. आता आपण हे चांगलं परतून घेऊया. 2-3 मिनटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचंय. चांगलं वाटणाला असं तेल सुटेपर्यंत, मसाल्याचा असा कलर असा लाल दिसेपर्यंत आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचं आहे. मग आपण याच्यामध्ये कोळंबी घालणार आहे. या ठिकाणी आपण आता थोडंसं हिंग घालतोय. जेवणात हिंग टाकलं की जरा जेवण पण छान होतं आणि पोटाला त्रास होतो.
आता आपण याच्यामध्ये कोळंबी घालून घेऊया. मी ही साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही आपण चांगली अशी परतून घेऊया. मी बघालच किती छान अशी दिसते ती कोळंबी. मस्त तिचा रंग पण आता बदलेल. मग आपण याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा मिनटं आपण हिला अशी दोन अर्धा मिनटं अशी हिला ठेवणार आहे. मग परत एकदा परतून याच्यामध्ये आपण पाणी घालूया. आता ही कोळंबी आपली चांगली झालेली आहे. बघा हिचा कलर पण तुम्ही बघू शकता, त्याचा कलर पण चेंज झाला आहे. खूप अशी छान अशी दिसते आपल्याला. चांगलं मसाल्याला पण चांगलं तेल सुटलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. अगदी थोडंसंच घालायचं आहे. या ठिकाणी मी एक कप पाणी घेतलेलं आहे, छोटा कप, कारण आपण इथे सुकी कोळंबी करतो, त्याचा रसा वगैरे करत नाही आहे, सार करत नाही आहे. आपण हे पाणी घालूया. हे जे आपण पाणी टाकलं ह्याच्यात आपण वाटण ठेवलेलं, त्या वाटणातच आपण पाणी घालून घेतलेलं आहे. आता हे एक दोन मिनिटांनी ही कोळंबी आपली, 2 मिनिटात कोळंबी आपली सुकी कोळंबी तयार होईल. आता आपली कोळंबी बघा तुम्ही या ठिकाणी छान अशी सुकी अशी झालेली आहे. एकदम अशी सुकी आपण बनवून घेतलेली आहे. आता आपण तिला गरमागरम सर्व करूया. तुम्ही कोळंबी तुम्ही ही कोळंबी भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता, गरमागरम चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता, जशी तुम्हाला खायची आहे, किंवा राईस बरोबर पण खाऊ शकता तुम्ही. तर आपली कोळंबी छान अशी झालेली आहे.